हाय फ्रेंड्स, मी आनंद पवार, एमपीएससी महापरीक्षा गुरु या आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेला बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करू तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तर मित्रांनो, पुन्हा एक नवीन व्हिडिओ एका नवीन भरतीसह तुमच्यासाठी घेऊन आलेलो. तर मित्रांनो, ही भरती निघालेली आहे जिल्हा निवड समिती रायगड येथे. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया. जिल्हा निवड समिती रायगड, जिल्हा परिषद रायगड अंतर्गत अनुसूचित जमातीसाठी. तर मित्रांनो, लक्षात घ्यायचंय तुम्हाला, अनुसूचित जमाती म्हणजे फक्त एसटी जातीसाठी ही भरती आहे. राखीव असलेली गट क मधील सरळसेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची विशेष भरती मोहीम 2019 अंतर्गत जाहिरात. तर मित्रांनो, सरळसेवेची जाहिरात आहे आणि फक्त अनुसूचित जमातीसाठी म्हणजे शेड्यूल कास्ट एसटी ज्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहे तेवढेच लोक याला अप्लाय करू शकतात. गट क ची जाहिरात आहे. मित्रांनो, www.jdprayagad.maharashtra.gov.in यावर जो पीडीएफ आहे ती उपलब्ध असून बाकी माहिती सुद्धा उपलब्ध आहे. तेथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक आहे 6 जानेवारी 2020 सायंकाळी 6:45 पर्यंत. तर सर्व जी माहिती मिळणार आहे तुम्हाला https://rayagad.gov.in व www.jdprayagad.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी मिळत राहील. तर मित्रांनो, आपण बघूया नेमक्या कोणकोणत्या जागा आहेत. तर विस्तार अधिकारी सांख्यिकी याची पद संख्या 1 आहे. तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद. तर मित्रांनो, हे जे इथे दिलेले या सर्व ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहे ते तुम्हाला सादर करायचे, तुम्ही जर त्या पदासाठी इच्छुक असाल तर. मित्रांनो, याची जी पीडीएफ आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घेऊ शकता. तिथे सर्व माहिती तुम्ही बघू शकता. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर विस्तार अधिकारी सांख्यिकी याचं एक पद आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याचं एक पद आहे, इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचं एक पद आहे, इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे. ग्रामसेवक कंत्राटी याची टोटल पदे 13 आहे, इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे. आरोग्यसेवक पुरुष फवारणी कर्मचारी 50% याची पदसंख्या आहे 7, या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. आरोग्यसेवक पुरुष 40% याची पदसंख्या आहे 2, इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे. आरोग्यसेवक महिला पदसंख्या आहे 10. तर हे जे 3 आरोग्यसेवकांची पदं आहेत याचा अर्ज तुम्हाला एकाच ठिकाणी करायचा आहे, जिल्हा आरोग्य अधिकारी येथे. त्यानंतर शिक्षण सेवक याची पदसंख्या आहे 77. मित्रांनो, शिक्षण अधिकारी प्राथमिक रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांचे कार्यालय इथे तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर भरती प्रक्रियेमध्ये एकूण रिक्त पदांच्या संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे अधिकार, तसेच भरती प्रक्रिया परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, परीक्षेचा प्रकार समांतर आरक्षण अंशतः बदल करणे, तसेच भरती प्रक्रिया संदर्भात वाद तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा निवड समिती रायगड यांना राहील. तर मित्रांनो, तुमची कॅटेगरी जर एसटी असेल तर तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. परमनंट सरकारी नोकरी तुम्हाला मिळणार आहे आणि एक्झाम थ्रू रिक्रुटमेंट होणार आहे. तर तुमच्याकडे यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते तुम्हाला माहीत असेलच किंवा माहीत नसेल तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघून घ्या. आणि तुम्ही जर याला एलिजिबल असाल तर नेमका तुम्ही अर्ज इथे पाठवू शकता. त्यानंतर तुमची एक्झाम वगैरे जे घ्यायचं ते घेतील आणि तुमचं सिलेक्शन होईल. तर मित्रांनो, सरळसेवेची जाहिरात आहे, नक्की अर्ज करा. एसटी कॅटेगरीसाठी एक सुवर्ण संधी आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आमच्या चॅनलची व्हिडिओ बघत राहा आणि अशाच नवनवीन भरतीसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.